बुलढाणा तालुक्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची 388 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मौजे खामखेड येथे छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवानंद विचारे यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष नारायण सोनसकर, अनिल उबरंडे, गणेश देशमुख, संदीप राजपूत, संतोष राठोड, जितेंद्र खोब्रागडे व ग्रामस्थांची उपस्थिती होती. येळगाव येथील राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यालयात शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी शिवगीतांवर थिरकून शिवजयंती उत्सव अविस्मरणीय केला. संस्थाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आशिष डोक, प्राध्यापक श्रृंखला डोक, प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल गवळी, प्राध्यापक विशाल वराडे, प्राध्यापक प्रकाश काळे, प्राध्यापक आनंद वरसाळे यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. सरला जाधव, शालू जाधव यांनी शिवगीत तर निलेश टेकाळे यांनी पोवाडा सादर केला. कार्यक्रमाला प्राध्यापक आरती देशमुख, प्राध्यापक सय्यद मोहसिन, प्रवीण पवार, राहुल गवई, प्रशांत खंडारे आदींची उपस्थिती होती. बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे शिवजयंतीच्या मिरवणुकी दरम्यान भोसले परिवाराच्या वतीने शिवप्रेमींना मोफत पाणी वाटप करण्यात आले. शिवजयंती निमित्त सकाळी 9 वाजेपासून अनेक शिवप्रेमी जिजामाता प्रेक्षागार येथे जमले होते. या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. दरम्यान गणेश भोसले यांनी परिवारासह या ठिकाणी स्टॉल लावून मोफत पाणी पाऊचे वाटप केले. उर्वरित बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर.